छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांचा सहयोग आणि महानगरपालिकेतील सोबतचा सहकारी अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने चांगले काम आणि सेवा देता आली असे प्रतिपादन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी केले. 40 वर्ष अखंड सेवा देऊन रवींद्र निकम हे सेवानिवृत्त झाले यावेळी ते बोलत होते. हे संभाजीनगर शहरामध्ये जे नागरिकांचा पहिले सांगितलं तुम्हाला की बा नागरिकांनी मला खूप प्रेम दिलेलं आहे. प्रेमापोटीच कुठल्याही प्रकारचा नागरिकांवर गुन्हा दाखल न करता किंवा कायद्यांमध्ये अडचण निर्माण होणार नाही अशा पद्धतीने त्यांना समजून सांगू आणि तुम्ही चूक केलेली आहे चुकीचं भुगतान तुम्हाला भरावं लागणार आहे अशा पद्धतीने समजून सांगू आणि वेळप्रसंगी थोड्याची भाषा करून किंवा 353 जे कलम आहे भारतीय दंडविधानचं त्याची दम देऊन नागरिकांना दूर करून आम्ही कुठल्याही पद्धतीने अतिक्रमण काढण्याची कारवाई सक्सेस केलेलीच आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे महानगरपालिकेमध्ये जे आमचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला सपोर्ट केल्यामुळे हे सगळं होऊ शकलं आणि आमचे अधिकारीसुद्धा खूप सक्षम आहेत. परंतु जिथं खूप जास्त अडचण येते तिथे मला बोलवतात ते त्यामुळं मग तिथे गेल्यानंतर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये कशाही क्रिटिकल पोझिशनमध्ये असो किंवा तिथे काही वाद असो ते सर्व वाद निपटारून टेक्निकली नॉन टेक्निकली बोलून त्यांच्याकडून हा आम्ही अतिक्रमण काढायचो म्हणजे काढायचो. 2-3 दिवसामध्ये जसं आपण सांगितलं बुधवारीचंही अतिक्रमण काढलं त्याच्यानंतर दर्गा रोडचे टपऱ्या काढल्या मुकुंदवाडीचा एवढा मोठा रोड क्लिअर केला असे बीड बायपास महत्त्वाचा म्हणजे बीड बायपास एवढा मोठा होता ते क्लिअर केला हर्सूलचा रोड क्लिअर केला अशा पद्धतीने बरेच हिस्टॉरिकल काम आम्ही केलेले आहे. हे शहराच्या नागरिकांसाठी पण चांगलं काम झालेलं आहे. त्यामुळं दोन नागरिक जरी नाराज झाले तरी लाखो नागरिक संभाजीनगरचे ते ह्या कामामुळे खुश होतात आणि त्यामुळे ट्रॅफिकचा अडथळाही दूर होतो आणि जी ट्रॅफिकची समस्या आहे ती पण दूर होते. त्यामुळे आम्ही हे काम आमच्या मनामध्ये जरी नसलं तरी नागरिकांच्या भल्यासाठी आम्हाला करावं लागतं.